आज मोदी सरकार ने भारतामध्ये घरगुती इंधन घरगुती गैस की प्रचंड दरवाढ़ केली आहे। 50 रुपयांनी सिलेंडर आज महागलेला आहे। कारण ते सांगतात की रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाची किंमत 140 डॉलर झाली। पण काल परवाचे जर आपण बातम्या पाहिल्या त्याच्यामध्ये रशिया सोबत करार करून अतिशय स्वस्त दरामध्ये कच्चा तेल हे भारत सरकारच्या कंपन्यांनी इम्पोर्ट केलेले आयात केलेले आहे। मग एकीकडे लोकांना सांगायचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे, दुसरीकडे रशियाकडनं अतिशय माफक दरामध्ये कच्चे तेल आयात करून घ्यायचे आणि मधल्यामध्ये भारतामध्ये दर वाढवायचे, हे मला वाटतं कुठेतरी संयुक्तिक नाही। जनतेची दिशाभूल केली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची प्रखर मागणी आहे की आज वाढवलेले गॅसचे दर तात्काळ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने पावलं उचलावी। महागाईचा दर गेल्या 8 महिन्यांमध्ये त्यांनी उच्चांक गाठलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये गॅसचे दर 50 रुपयांनी वाढवणे म्हणजे सामान्यांच्या डोक्यावर अधिकचा आर्थिक बोजा टाकणे असं आहे। म्हणून मोदी सरकारने तात्काळ गॅस दरवाढ रद्द करावी।